35,000 शेतकरी हे पीक कर्जासाठी पात्र असताना केवळ 52,952 शेतकऱ्यांना आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्ज देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले. खरीपाच्या 80% पेरण्या आटोपल्या तरी जिल्ह्यातील 90% पेक्षा अधिक शेतकरी अजूनही पीक कर्जापासून वंचित आहेत. कोरोना सदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे तसेही कंबरडे मोडले आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. सध्या खरीपाच्या पेरण्या हेच शेतकऱ्यांपुढे महत्त्वाचे लक्ष असून त्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नाही. उदार उसने घेऊन तो पेरणी करीत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांनी सावकारांचे उंबरठे पण ओलांडले आहेत. महाविकास आघाडी सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांना सावकारच्या दारात पुन्हा उभे राहण्यास बाध्य करीत आहे. परंतु भारतीय जनता पक्ष मात्र शेतकऱ्यांसाठी सदैव लढा देत असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत भाजप शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार आहे, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिनांक 24 जून रोजी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत संबोधित करताना केले. पूर्ण महाराष्ट्र भर भारतीय जनता पार्टी तर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी सोमवारपासून बँकांवर आणि तहसील कार्यालयावर आंदोलन चालू झालेलं आहे आणि त्याचाच भाग एक म्हणून जळगावमध्ये सुद्धा आज कार्यकर्त्यांनी बँकांवर आणि तहसीलवर निवेदन आणि बँकांवर घेराव करून आंदोलन केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात आणि जिल्ह्यातसुद्धा सारखीच परिस्थिती आहे की 15 ते 20% वर कर्जवाटप आजच्या तारखेपर्यंत 20% वर कर्जवाटप कुठेही झालेलं नाही आणि पेरणीचे दिवस आहेत. 60-70% पेरणी आटपून गेलेली आहे. 30-31% पेरणी राहिलेली आहे. परंतु अजूनही 20% शेतकऱ्यांना कर्ज मिळालेलं नाही. त्यामुळे शेतकरी हा सावकारांच्या दारामध्ये गेलेला आहे आणि हे महापाप जे आहे हे महाविकास आघाडीने केलेलं आहे की शेतकऱ्यांना पुन्हा सावकारांच्या दारात पोहोचवलेला. आजचीच आपण नागपूरची जर ताजी घटना पाहिली असेल तर सावकारांना ज्या स्त्रीच्या काय काय त्याच्यावर मी बोलणार नाही, पण सावकार कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना भेटी देतात आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. आणि हे पीक कर्ज वाटप न केल्यामुळे आज शेतकरी अतिशय अडचणीमध्ये आहे. आणि त्याचं एक दुसरंही कारण आहे की कर्जमाफी तुम्ही केली, मोठा गाजावाजा केला आणि आता कर्जमाफी बंद करून टाकली, सध्या पैसे टाकणं बंद केले. आज बुलढाणा जिल्ह्यातच एकाच जिल्ह्यात पाहतातच 50 ते 60 शेतकरी जे पात्र असूनही त्यांच्या खात्यामध्ये गव्हर्नमेंट पैसे टाकत नाही आहे. 22 मेला त्यांनी GR काढला की जे पात्र शेतकरी आहेत उर्वरित त्यांना आम्ही पैसे नंतर देऊ बँकांना, बँकांनी त्यांना आता कर्ज वाटप करावं. परंतु जोपर्यंत डबल बँकिंग कमिटी त्यासोबत तुम्ही एक महिन्याचा ॲग्रीमेंटच केलं नाही, फक्त GR काढला, पण म्हणजे हे फसवेच काम चालू आहे शासनाचं की GR काढायचं पण ज्या प्रोसिजर करायच्या त्या करायच्या नाही, फक्त लोकांसाठी GR आणि लोक त्यामुळे बँकांमध्ये जातात की आम्हाला पैसे द्या शासनानं सांगितलं, बँक म्हणते आमच्याजवळ ॲग्रीमेंट केलेलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना बँकाचे उंबरठे झिजवायला लावणे, लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवायला लागले आणि सावकाराच्या दारात शेवटी जाऊन उभं करणे हे शासनाचं काम सध्या चालू आहे. आपलाच बुलढाणा जिल्ह्याचा जर विषय केला तर लक्षांक यांनी 3,62,000 दिलेला आहे. ठीक आहे, आपण हे समजू की 20-30% शेतकरी कर्ज घेत नसतील तर लक्षांक यांनी 3,62,000 दिला तोही मान्य आहे. परंतु त्यापैकी पात्र फक्त सध्या त्यांनी वाटपासाठी 1,30,000 पकडलेले आहेत. तर त्या 1,30,000 शेतकऱ्यांपैकी 55 ते 60,000 शेतकऱ्यांचं फक्त कर्जवाटप आजच्या तारखेपर्यंत 60,000 जवळपास कर्जवाटप झालं. म्हणजे यातलंही 70,000 लोकांचं कर्ज वाटवलं आणि जो लक्षांक तुम्ही 3,62,000 ठेवला त्यातली 31 राहिलेला आहे. म्हणजे 2,00,000 शेतकरी अजूनही तुमच्या लक्षांकापैकी जो तुम्ही मिनिमम लक्षांक कमीत कमी लक्षांक काढला त्यातही 2,00,000 शेतकरी वंचित आहे. आणि त्यामुळे ती देणार की नाही आता शाश्वती नाही तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय. आणि म्हणून हा गंभीर प्रश्न या निमित्त निर्माण झालेला आहे. परंतु बऱ्याच वेळेस आता आम्ही आयापर्यंत हा एवढ्यासाठी शांत राहिलो की शासन म्हणा कोरोना चालू आहे, कोणता कायदा कोणता तुम्हालाच माहीत आहे, शासनाला कोणता पॅन्डेमिक ऍक्ट लागू झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत जिल्ह्यामध्ये आंदोलन करताना किंवा हे करताना आणि ते शेतकऱ्यांसाठी. पण आज आम्ही इशारा देऊ इच्छितो की कोरोनाची आम्ही प्रामाणिकतेनं लढतोय, शासनाला मदत करतोय आणि मी करत राहू. परंतु त्याचबरोबर जीवनभरणाचा शेतकऱ्यांचाही प्रश्न आहे आणि त्यासाठी जर शासन निर्णय घेत नसेल, फसवे काम करत असेल, शेतकऱ्यांना फसवत असेल, नागवत असेल तर आम्ही सगळं सोशल डिस्टन्स हे नियम पाळून आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे आणि भविष्यात MCN न्यूज करिता अर्षद इकबाल जळगाव.